लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सिंधू मधूच्या घरी येऊन तिला घरी यायला सांगते तेव्हा मधूचे वडील सिंधूच्या मनाची हुशारी ओळखतात आणि मुलगी खरंच चांगली असल्याचे मधूच्या वडिलांना वाटते तेव्हा मधूचे वडील मधूला घेऊन रत्नपारख्यांच्या घरी येतात तर मधूचा अपमान झाल्यामुळे मोठ्या काकू मधूच्या वडिलांची माफी मागतात तेव्हा मधू मोठ्या काकूंना काय करता काकू तुम्ही हे असे याच्यातच तुमचा मोठेपणा आहे असे मधू मोठ्या का काकूंना बोलते तेव्हा मोठ्या का काकू समोर उभ्या राहत बोलतात की बघितले का माझ्या मोठ्या सुनाचे मत किती खरे आहेत ते ऐकून सिंधू मोठ्या का काकूंकडे बघू लागते आणि तिला मोठ्या का काकूंना काहीतरी विचारायचे असल्याचे बोलते तेव्हा सिंधू मोठ्या का काकूंना तिचा हात धरून तुम्ही चहा घेणार की कॉपी आणि काका तुम्ही काय घेणार असे मधूच्या वडिलांना सिंधू विचारते तेव्हा मधूचे वडील निघालो मी आत्ता असे सिंधूला सांगतात तेव्हा तुम्ही रत्न पार्किंगच्या घरी आलात असे कसे जाऊ देऊ तुम्हाला असे सिंधू मधूच्या वडिलांना बोलते ते ऐकून मोठ्या काकूंना आश्चर्याचा धक्का बसतो तर मोठ्या काकू सिंधूकडे बघतच राहतात तेव्हा बरोबर आहे की नाही काकू असे सिंधू मोठ्या काकूंना बोलते ते बघून राघवला सिंधू खरेच मनाने आणि प्रेमाने खूप समजूतदार आणि हुशार असल्याचे समजते तर मधूचे वडील प्रेमाने सिंधूच्या हातचा चहा घेण्यासाठी थांबतात तेव्हा आपण करायचा मोठेपाना सिंधूनेच दाखवला असे मोठ्या काकूंना वाटते तर आज मोठ्या काकूंच्या मनाची मोठेपानाची जागा सिंधूने घेऊन सिंधूने तिच्या मनाचा मोठेपणा मधूच्या वडिलांना दाखवल्याचे राघवला समजते तेव्हा आज रत्नपारख्यांचा मोठेपाना सिंधूच्या तोंडातून ऐकून राघव पुन्हा सिंधूवर फिदा झाला आहे आणि त्याच्या तोंडातून राघव सिंधूचा गोडवाच गात आहे तर कसे वाटले सिंधूचे राघववरचे प्रेम ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा